औरंगाबाद नगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. वळण घेणाऱ्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या एका कारने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन ठार झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास औरंगाबाद नगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ घडली. विजय विश्वनाथ खंडागळे हे दुचाकीवरून औरंगाबाद नगर महामार्गाने सोमवारी गंगापूरकडून देहगाव मुरमी येथे जात होते. ते इसारवाडी फाट्यावरून वळण घेत असतानाच भरधाव वेगात जाणाऱ्या कारच्या चालकाने दुचाकीला जोरात धडक दिली. समोरासमोर झालेल्या या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान होऊन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यांना पोलिसांच्या वाहनातून जालिंदर सुतार यांनी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अपघातानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी कार ताब्यात घेतली. या प्रकरणी जालिंदर मच्छिंद्र सुतार यांच्या फिर्यादीवरून कार चालक सचिन बाबासाहेब थोरे यांच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.